सुशीला ऍक्सिडेंटल हॉस्पिटल हे गेल्या 25 वर्षांपासून बारामती आणि परिसरातील अस्थि रुग्णांना अखंड सेवा देत असून डॉक्टर गोकुळ काळे आणि त्यांच्या टीमला नेहमीच येथील रुग्णांनी पसंती दिलेली आहे. 25 वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतून सुरू केलेले सुशीला ऍक्सिडेंटल क्लिनिकचे रूपांतर आज 50 बेडच्या अद्ययावत सुविधांमध्ये झाले आहे. सेंटर फॉर ॲडव्हान्स ऑर्थोपॅडिक सर्जरी म्हणून नावारूपाला आलेल्या डॉक्टर गोकुळ काळे यांच्या सुशीला ऍक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या अस्थिभंग, ऍक्सिडेंट, प्लास्टिक, कॉस्मेटिक, न्यूरोलॉजी, युरोलॉजीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जातात. अत्यंत अद्ययावत सामग्री, लॅमिनार, एअरफ्लो युक्त असलेली ऑपरेशन थिएटर्स, ज्यामध्ये इमेज इंटरसिटी फायर, दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध आहेत. प्रशस्त प्रायव्हेट रूम्स, डिलक्स रूम्स तसेच स्वतंत्र स्त्री व पुरुष वॉर्ड यांची सुविधा हॉस्पिटलमध्ये आहे. अत्यवस्थ व गंभीर रुग्णांसाठी सर्व उपकरणाने सुसज्ज असलेले ट्रामा वॉर्ड रुग्णालयात आहे. आपत्कालीन सेवा, फार्मसी आणि ॲम्ब्युलन्सची सेवा 24 तास उपलब्ध आहे. आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे फिजिओथेरपी युनिट गेले 25 वर्षे रुग्णांना सेवा देत आहे. प्लास्टिक सर्जन, ब्युटी सर्जन, युरो सर्जन, जनरल सर्जन, भूलतज्ज्ञ, MD मेडिसिन ही सर्व टीम कार्यरत आहे. योग्य दरात उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी सुशीला ऍक्सिडेंटल हॉस्पिटल बारामती आणि परिसरातील रुग्णांमध्ये सुपरिचित आहे. कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स, मणक्याच्या शस्त्रक्रिया, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या शस्त्रक्रिया तसेच पेरियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरीज या ठिकाणी केल्या जातात. सुशीला ऍक्सिडेंटल हॉस्पिटल हे सर्व कॅशलेस इन्शुरन्स कंपन्यांचे मान्यताप्राप्त हॉस्पिटल आहे. नमस्कार, मी डॉक्टर गोकुळ अशोक काळे. गेली 25 वर्षे बारामतीमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सुशीला ऍक्सिडेंटल हॉस्पिटल हे चालवत आहे. माझं MBBS BJ मेडिकल कॉलेज पुणे येथे झाले. 1990 मध्ये मी संचिती हॉस्पिटलला MS ऑर्थोसाठी ॲडमिशन घेतली आणि 1993 माझं MS ऑर्थो संचिती हॉस्पिटल पुणे इथून कम्प्लीट झालं. त्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बारामती ह्या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस चालू केलेली आहे. पेशंटचा रिस्पॉन्स जास्तीत जास्त मिळत चालल्यानंतर हे नवीन हॉस्पिटल साधारणपणे 2004 मध्ये ऑर्थोपेडिक सेंटर निर्माण केलं. त्याच्यामध्ये लॅमिनर थिएटर, तीन ते चार प्रकारचे थिएटर्स, सेप्टिक थिएटर्स निर्माण केलेले आहेत. 2 जनरल वॉर्ड्स आहेत, 1 मेल 1 फिमेल. त्यानंतर 3 ते 4 डिलक्स रूम्स विथ AC आहेत आणि 6 प्रायव्हेट रूम्स 4 आहेत. सुशीला ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये रुटीन हाडाची मोडतोड, ॲक्सिडेंटचे पेशंट, त्यानंतर मणक्याचे ऑपरेशन्स, त्यानंतर सांधेरोपण, कृत्रिम सांधेरोपण ज्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया गेले 25 वर्षात अनेक पेशंट्सवरती केलेल्या आहेत. मणक्याच्या शस्त्रक्रिया पण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे इंडियन ऑर्थोपेडिक सोसायटीची गोपाळकृष्णन फेलोशिप मला मिळाली. त्यानंतर स्ट्रायकर हे जगविख्यात कंपनी जी आहे, जी आर्थ्रोस्कोपी आणि आर्थ्रोप्लास्टीमध्ये इक्विपमेंट्स तयार करते, त्यांची मला स्कॉलरशिप मिळाली. ती पॅरिसमध्ये होती. त्यानंतर कृत्रिम सांधेरोपण, गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण, खुब्याचे कृत्रिम सांधेरोपण, तसेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची ट्रेनिंग मी बर्मिंगहॅम आणि कार्डिफ येथे घेतली. ह्याच्या व्यतिरिक्त 24 तास इनहाऊस डॉक्टर्स आपल्या इथे उपलब्ध असतात. ट्रेन क्वालिफाईड स्टाफ, नर्सेस, वॉर्ड बॉईज उपलब्ध आहेत. थिएटरमध्ये सिरिंज पंप, डिफिब्रिलेटर, जीचं बॉईल्स ॲपरेटस ज्याला व्हेंटिलेटर अटॅच आहे अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
तसेच कॅन्टीन उपलब्ध आहे इन हाऊस, ॲम्ब्युलन्स 24 तास उपलब्ध आहे पेशंट ट्रान्सपोर्टसाठी, MRI, CT scan, रक्ततपासण्या, सोनोग्राफी ह्या सगळ्या आउटसोर्स केलेल्या आहेत, पण ते हाकेच्या अंतरावरती आहेत आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध असल्यामुळे पेशंटचे वेळ वाचतो, त्रास वाचतो. ह्यापुढेही रोबोटिक आर्थ्रोप्लास्टी किंवा रोबोच्या मदतीने कृत्रिम सांधेरोपण करण्याचं जी नवीन तंत्रज्ञान भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ घातलं आहे किंवा करतात काही डॉक्टर्स, पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई या ठिकाणचे बरेचसेच ऑर्थोपेडिक सर्जन अशा प्रकारच्या शास्त्र येऊ घातलेलं आहे. आताही ऑर्थोपेडिक सर्जन्स मोठमोठ्या शहरातले कॉस्मोपॉलिटन सिटीजमधले करतायत. तशाच प्रकारचं तंत्रज्ञान बारामतीसारख्या सेमी अर्बन किंवा ग्रामीण भागामध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये चालू करण्याचा पुढचा मानस आहे. प्रकारच्या शस्त्रक्रिया अनेक ह्या गेल्या कित्येक वर्षामध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. उदाहरणार्थ एक मुलगी होती 15-16 वर्षाची आणि जन्मजात तिच्या मुलग्याला बाक होता. आई वडिलांची परिस्थिती आहे आर्थिक आणि शैक्षणिक चांगली नव्हती, त्यामुळे त्यांना ते लक्षात आलं नाही आणि खूप जास्त वाढल्यानंतर लग्नाचं वय झाल्यानंतर आई वडिलांनी हालचाल चालू केली ट्रीटमेंटसाठी. पेशंट जेव्हा माझ्याकडे आला होता तेव्हा तिला कायफोस्कोलिओसिस, कंजनायटल कायफोस्कोलिओसिस नावाचा मणक्याचा प्रॉब्लेम होता. त्याला ऑपरेशनची गरज होती. रितसर तिच्या सगळ्या MRI, 3D CT scan, स्पाईन ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ऑपरेशनचं प्लॅनिंग केलं. न्यूरोसर्जन, ॲनॅस्थेसिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन ह्या सगळ्यांना टीम फॉर्म केली आणि जवळजवळ 10-11 तास चाललेली ती सर्जरी होती. अशा पेशंट्समध्ये इतक्या वर्षाचे जे वाकडेपणा आहे किंवा बाक आहे तो एकदम एका झटक्यामध्ये सरळ करण्यामध्ये मोठा धोका असतो. त्याच्यामध्ये पॅरालिसिस होऊ शकतो, पेशंटला फुफ्साचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पेशंट लवकर व्हेंटिलेटरवरनं बाहेर न निघण्याची शक्यता असते. परंतु देवाच्या दयेने ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कालांतराने 6-8 महिन्यांमध्ये त्या मुलीचं लग्नही झालं. आता मागच्या काही महिन्यापूर्वी ती तिच्या पहिल्या बाळाला घेऊन माझ्याकडे आली होती. ह्यातच ते सगळं समाधान लाभलेलं आहे. तसेच आपल्या इथं प्लास्टिक सर्जरीज जसं की स्किन ग्राफ्टिंग आहे, फ्लॅप सर्जरीज आहेत, किंवा रक्तवाहिन्या तुटल्या असतील तर जोडणं, नसा तुटल्या असतील तर जोडणं, वाद्या तुटल्या असतील तर जोडणं अशा प्रकारची सर्जरीजसुद्धा होतात. कॉस्मेटिक सर्जरीज म्हणजे लायपोसक्शन, त्यानंतर नाक फ्रॅक्चर झाल्या, नाकाचं हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर वाकडेपणा, तिरळेपणा ह्यासुद्धा शस्त्रक्रिया आपल्या इथं होतात. सगळे जे चेहऱ्याचे फ्रॅक्चर्स आहेत, फेशिओमॅक्झिलरी इंजुरी ज्याला आपण म्हणतो ॲक्सिडेंटमध्ये झालेल्या, अशा प्रकारच्या पण शस्त्रक्रिया आपल्या इथं होतात, केलेल्या आहेत. तसेच न्यूरोसर्जरीसुद्धा आपल्या इथं इमेज इंटेन्सिफायर आणि डेडिकेटेड थिएटर असल्या कारणानं मुतखडा, किडनीचे खडे, त्यानंतर लघवीच्या पिशवीमध्ये होणारे खडे ह्या सगळ्यांच्या शस्त्रक्रिया आपल्या इथं होतात, होऊ शकतात आणि अशा अनेक शस्त्रक्रिया आपण केलेल्या पण आहेत.